तर नक्कीच आपल्याकडे थोडासा वेल आहे. तर मित्रांनो आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत सावध गावातील गोरख लक्ष्मण पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी श्रावणजी काकडे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं येतोचे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. एक डॅसिंग पर्सनॅलिटी प्रसिद्ध उद्योजक आहे सावध गावातील गोरख लक्ष्मण पाटील यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे. धन्यवाद. थँक्यू योगेश पाटील. तर आपण वळूया क्रिकेट ग्राउंड कडे जिथे सलामीची जोडी आदित्य स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून कल्पेश एक जबरदस्त फटकेबाज ज्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. आपल्या खेळीचा डंका ज्याने वाजवला. डावखुऱ्या हाताचा अफळातून खेळाडू आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल महेंद्र. अष्टपैलू खेळाडू महेंद्र ही जोडी आहे. चांगली सलामी टोकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघ. अख्तर याचा पहिला चेंडू राऊंड द विकेटनं आपटी दिली आहे आणि इथे मात्र अपरकटचा अंदाज. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं सीमेरेषेकडे कूच करतोय चेंडू. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि नक्कीच सीमेरेषेलगत चेंडूला अडवण्यात आलं. मोठा सामना असेल कल्याण तालुका विभागातील. हे दोन संघ आहेत अगदी जवळचे गाव राय आणि निंबवली या गावातील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. कालचा दिवस ज्या संघाने गाजवला तो संघ मात्र इथे ते दोन सर्वश्रेष्ठ संघ आपल्या समोर. महेंद्र केणे हा खेळाडू खेळपट्टीवर आहे स्ट्राईकवर. त्यासाठी खांडवल गावचे उद्योगपती सन्माननीय वासुदेव जोशी यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1500 रुपये आणि लागोपाठ जर सहा चेंडू मागे सहा षटकार टोकले तर 6000 रुपये रोख प्राईज दिलं जाईल. रोख रक्कम प्राईज दिलं जाईल. तर सुवर्ण संधी आहे. मोठी प्राईज आहे महेंद्रसाठी. अख्तर सुद्धा तितकाच जबरदस्त गोलंदाज आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघ दादा संघ आपण म्हणू शकतो. ताकदवर संघ बलाढ्य संघ. हो खोलवा टप्प्याचा चेंडू गोपणी सारखी बॅटमुळे चेंडू जातोय पॉईंटकडे. एक धाव इथे अंकित केली जाते. सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. स्पर्धेचा आपण 5वा अंतिम अखेरचा शेवटचा सांगता दिवस पाहतोय. सरपंच चषक 2019 मान सन्मानाची ही भिवंडी तालुका टेनिसची अग्रक्रमांकित स्पर्धा. आयोजक MD स्पोर्ट्स व MD ग्रुप. सर्वे सर्वा सन्माननीय मदन दत्तू जाधव उर्फ MD तसेच विद्यमान सरपंच संतोष माधव काकडे यांची देन. अख्तर याचा पुढचा चेंडू मध्यम विमान गतीचा गोलंदाज. हो दूरवरचा हा चेंडू होता. कल्पेशाने कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फ्लॅश स्लिपकडे चेंडू जातोय. अतिशय वेगवान गतीने एक धाव पूर्ण केली जाते. पंच राजकुमार पाटील यांचा व्हाईटचा इशारा येतोय. 1+1 अर्थात 2 धावा या चेंडूवर. अतिरिक्तच्या सौजन्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते 6 धावा. एकापेक्षा एक सरशी संघ आणि एकापेक्षा एक सरस असे सामने आज आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहेत. सुंदर खेळ आजच्या दिवसामध्ये रंगवला जातोय खेळाडूंच्या माध्यमातून. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवणारे संघ जगन स्पोर्ट्स इताडे, संजय स्पोर्ट्स सावध, अमर स्पोर्ट्स कासने आणि हा शेवटचा क्वार्टर फायनल गेम आपण पाहतोय या स्पर्धेतील. त्यानंतर विजय संघ थेट अंतिम फोरमध्ये प्रवेश मिळवेल. मी समालोचन कक्षामध्ये सूरज पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत करतोय. SK एंटरटेनमेंटचं सुद्धा उत्कृष्ट कार्य आहे. यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा SMP 991 वर सुद्धा ही स्पर्धा प्रदर्शित केली जात आहे. त्यासाठी मुळाचं सहकार्य रमेश पाटील आमणे यांचं. सुंदर फटका गॅप शोधली आहे. चेंडू सीमेरेषेकडे ट्रॅव्हल करतोय. कव्हर पॉईंट सीमेरेषेकडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सीमेरेषे लगत बरंच काही घडतंय. खूपच गच्छाल क्षेत्ररक्षण तिथे झालं होतं परंतु नक्कीच फलंदाजाने एक धाव वाचवली असं क्षेत्ररक्षण एक धाव वाचवली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. फलंदाज कल्पेश आणि महेंद्र ही जोडी आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकते 9 धावा. चांगलं प्लेसमेंट होतं. अगदी कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरला विभाजित केलं होतं. चेंडू सीमेरेषे लगत अडवण्यात आला. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालेला आपण पाहतोय. अख्तर पहिलं षटक हाताळतोय. अजून काही चेंडू शेष 9 धावा. धावपळकावर कल्पेश याच्यावर मोठी जबाबदारी असेल. एक विध्वंसक खेळाडू आहे आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघाचा. हो यावेळेस जास्त उंची होती. जास्त बाउन्स होता चेंडू मागे. पडल्यानंतर चेंडू जास्त उचलला. एक धाव पूर्ण केली जाते.
ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न चांगली विचारसरणी या अख्तर याची. जगामध्ये अवघड असं काही नाहीये, फक्त विचार पॉझिटिव्ह असायला हवा. आणि इथे मात्र पॉझिटिव्ह विचार पाहायला मिळतो. एक धाव इथे अंकित केली जाते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश मिळवते. 10 धावा 10 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. कल्पेश खेळतोय 4 या आकड्यावर आणि महेंद्र त्याच्या बॅटमधून सुद्धा आतापर्यंत 4 धावा आपण पाहिल्या. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही नीटचा बॅटच्या पट्ट्यात येत नाही, थेट यष्टांवर फेकी आणि फलंदाज बाद होतोय. धावचीच्या रूपाने मोठा शिकार कल्पेश बाद होतोय. षटक समाप्त होतंय. पहिलं आणि अख्तर याने या धावा खर्च केल्या 16. कृष्णा केणे याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा षटकार पाहायला मिळाला. अगदी पायांवर चेंडू केला होता. यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता अख्तर याचा, परंतु मनगडी फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमरेषेच्या बाहेर भेटकावून दिला. कृष्णा केणे याने आपली ओळख पटवून दिली षटकाराच्या माध्यमातून. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय दुर्गेश. दुर्गेश सुद्धा तितकाच चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. जय हनुमान स्पोर्ट्स राय संघाचा तेजा सुद्धा आज खेळताना दिसतोय. तेजा खूपच अनुभवी खेळाडू. स्ट्राईकवर असेल महेंद्र. हो, दुरून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटकडे. क्षेत्ररक्षक आहे गलीच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव या चेंडूवर प्राप्त केली जाते, अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 17 धावा. आपण मित्रांनो सामना पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स राय विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स निंबवली. या दोन मातबगार बलाढ्य समसमान पातळीच्या संघादरम्यानची ही लढाई आहे. तुंबल युद्ध आहे. रंगलेला अफळातून सामना आहे. सुरुवातीपासूनच नक्कीच सामन्यामध्ये रंगतपणा निर्माण होताना नॉन पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनवर. अख्तर आहे लॉंग ऑफवर. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. फाईन लेग आणि थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. फाईन लेग डाऊन दी बॉल आहे आणि झेल सुटतोय. चेंडू धरतीला दान होतोय. आयुष्यमान भव असा आशीर्वाद कृष्णा केणेसारख्या घातकी धोकादायक फलंदाजाला. आणि नक्कीच
क्रिकेट मध्ये जीवनदान जितके धोकादायक असतात तितकेच धोकादायक इतिहासामध्ये सुद्धा जीवनदान ठरलेले आहेत. कृष्णाकडे यानंतर नक्कीच उपद्रव निर्माण करू शकतो, विध्वंसक फटकेबाजी करू शकतो. जीवनदान नक्कीच दिला जातोय. 8 या आकड्यावर खेळतोय कृष्णा केने. संघाची धाव संख्या पुढे सरकते 19 धावा. हे जीवनदान खूपच महागडं ठरू शकतं जहनमान स्पोर्ट्स राय संघाला. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये दुर्गेश गोलंदाज याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जातंय. डीप कव्हर पॉइंट सुद्धा पाहायला मिळते फलंदाज कृष्णा केने साठी. दुर्गेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना हो खोदून काढलंय. चेंडूला स्क्वेअर लेग कडे केलाय. डीप वर क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावर चेंडूला फील्ड केलं. सुंदर फेकी, एकाच ऍक्शन मध्ये केलेली कमालीची फेकी. एक धाव येथे मात्र आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघासाठी. संघाची धाव संख्या पुढे सरकते 20 या आकड्यावर. 20 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी केलेली आहे दुर्गेश याने. 4 धावा तब्बल खर्च केले आहेत. अजूनही 3 चेंडू षटकातील शिल्लक. यावेळेस पाहिलं आणि जाऊ दिलं चेंडूला. एक धाव पूर्ण केली जाते भाईच्या रूपाने. आणि वाईटचा इशारा पंच राजकुमार पाटील यांच्या माध्यमातून, जे आज नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती. तब्बल लागोपाठ 5 षटकार ठोकले होते राजकुमार आणि 6 चेंडू मागे 34 धावा कुठणारा हा नक्कीच खेळाडू आहे जो आज पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो दुरून खेळलाय, जास्त उंची आहे. वाईड इश लॉंग ऑन, चेंडूच्या खाली आणायचा प्रयत्न करतोय. अप्रतिम झेल, गुड कॅच. फलंदाज बाद. खेळ गजते रण मैदानी, करतन खेळाडू बॉलिंग बॅटिंग धुवाधार तुफानी. त्याच्या तालाव एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा, त्याच्या तालाव एकच आवाज रसिक. नक्कीच आमनेपाडाचा रणसंभ्राम, आमनेपाडाचा महासंग्राम आपण अनुभवतोय. दरम्यान सावतगावचे उद्योजक गौरव पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय रंगनाथ पाटील साहेब खांडवल यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीने. सरपंच चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये रायसिंग पर्सनॅलिटी आमनेपाडा विद्यमान सदस्य सन्माननीय सुभाषजी जाधव, टी शर्ट स्पॉन्सर सुद्धा आहेत, आयोजक सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. दुर्गेश विकेट प्राप्त केल्यानंतर ओवर पिच चेंडू गगन बेदी फटका. चेंडू सीमा पार होतोय. लांब वर ठोकलेला बाहुबली षटकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. पहा आमचे डीजे मास्टर लिंब्या रंगात येताना आणि स्पर्धा सुद्धा रंगीत करताना. दरम्यान निंबवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत पिसे गावचे समाजसेवक सुधाकर पाटील यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद. 28 धावा धावफळकावर. मिस्टर सुधाकर पाटील पिसे यांच्याकडून निंबवली संघाला शुभेच्छा आल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. फुल पॉवर, फुल डिलाइट, फुल सक्सेसफुल, ग्रेट हिट, 6 रन. रम्या 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 रम
षटकार हॅट्रिक वर पाहतोय आपण फलंदाज महेंद्र याला. रोहित स्ट्राइक वर असेल. हो यावेळेला जास्त बाउन्स होतोय, चेंडू टेक ऑफ होतोय. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. धाव पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या पुढे सरकते 35 धावा. महेंद्र याने नक्कीच दोन षटकार लागोपाठ ठोकले. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि जर षटकार हॅट्रिक केली तर वासुदेव जोशी यांच्याकडून 1150 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान या ठिकाणी भिवंडी तालुका काँग्रेस पार्टी अध्यक्ष सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भावी खासदार म्हणून नक्की त्यांची खूप ओळख आहे. आणि त्यांच्या जोडीला सभेत अज्जू पटेल, अर्दोलीचे एक प्रसिद्ध उद्योजक, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल, विनंती असेल. आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा डीजे लिंब्या आणि या सरपंच चषकाच्या माध्यमातून. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. येस, अख्ख्या जगात असं गाव नाही जिथे माझ्या शिवरायांचं नाव नाही. षटकार हॅट्रिक सादर केली वासुदेव जोशी यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. उद्योगपती सरवली सन्माननीय श्याम पाटील साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. सन्माननीय यशवंतजी काकडे साहेब समाजसेवक आमनेपाडा, विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सचिन गोंदली एक उत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच कॉमेंटेटर कासनेय, आपल्यास सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हार्दिक स्वागत. धावफलकाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. 42 धावा धावफलकावर महेंद्र खेळतोय. आता जर बघितलं गेलं तर तब्बल 24 धावांवर. दरम्यान इथे विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय मदन दत्तू जाधव यांची सुकन्या कीर्ती मदन जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख रक्कम प्राइज असेल. फलंदाज बाद होतोय. अप्पू तिसरं षटक आतळतोय, जो उत्कृष्ट नक्कीच ऑलराऊंडर आहे जनमान स्पोर्ट्स राय संघाचा. धावसंख्या झाली ती 42 धावा. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघाचे. तिसरं षटक मार्गस्थ शेवटचं षटक आपण पाहतोय. अप्पू राईट राऊंड द विकेट ना. हो यावेळेस सुंदर फटका स्लॉक केले चेंडूला. मिड विकेटच्या दिशेने एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. MD यांची सुकन्या कीर्ती मदन जाधव यांच्याकडून षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. चौकार येतो इथे निंबवली संघासाठी. आणि संघाची धावसंख्या होते 50 धावा. अर्धशतक पूर्ण इथे केलं जाते आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघाच्या माध्यमातून. 3 गडी बाद 51 धावांचं लक्ष्य असेल राय संघासमोर.
तर मित्रांनो आपण सरपंच चषक 2019 मधील हा पहिला सेमी फायनल सामना या ठिकाणी खेळवणार आहोत आणि हे दोन्ही संघ नायकांना मी विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. संजय स्पोर्ट सावध वर्सेस जगन स्पोर्ट इताडे. तर पहिली लढत ही सेमी फायनलची असेल मित्रांनो आणि त्यानंतर दुसरा सामना सेमी फायनलचा असेल अमर स्पोर्ट्स कास्टने आणि या चालू सामन्यातील विजयी संघ. तणकीत पंचांना मी विनंती करेन आपण दोन मिनिटं सामना थांबवायचे. नाणेफेकी झाल्यानंतर आपण आपल्या या डावाला सुरुवात करणार आहोत. तर सावध संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे जगन स्पोर्ट इताडे. संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा त्वरित या आणि नक्कीच मी विनंती करेन ज्यांचं आता या ठिकाणी नुकतंच आगमन झालं आहे. कारण की त्यांचं आता नुकतंच आगमन झालं आहे. भिवंडी तालुका काँग्रेस अध्यक्ष खासदार म्हणून नक्की त्यांची खूप ओळख आहे, चर्चा आहे. सन्माननीय राकेशजी पाटील साहेब आणि सरोली गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय श्याम पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभेच्छा कौल करण्यात येईल. पंचांना दोन मिनिटं विनंती करतो की आपण सामना थांबवायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी मी राकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नाणं उडवायचं आहे. सरपंच चषक असा कॉल केला होता इताडे संघाच्या संघटनेने, परंतु आलेला आहे एम ग्रुप अर्थात संजय स्फोट सावध संघाच्या बाजूने हा नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. तर आपण विनिंग करण्याला ही सुंदर ट्रॉफीज देणार आहोत. नरेश सुदाम पाटील स्पॉन्सर यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीज देतोय आणि त्यानंतर श्याम पाटील साहेबांना विनंती करतो यांच्या माध्यमातून हे शीतपेय लाभलेला आहे ते आपण या ठिकाणी विनिंग संघनायकाला देणार आहोत आणि त्यानंतर विनंती करतो आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. कैलास मागील सत्रातील नक्कीच आपण विजेते संघ आहात. आता सुद्धा आपण पाहतोय सेमी फायनल मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. नाणेफेकी जिंकलेले कसं वाटतंय? खूप सुंदर नाणेफेक इम्पॉर्टंट होती सेमी फायनलचा राऊंड. तर नाणेफेकीचा कॉल प्राप्त केल्यानंतर काय डिसिजन? क्षेत्ररक्षण घेणार. आपण जर या स्पर्धेमध्ये विचार केला तर जगन स्पोर्ट इताडे संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे, तर त्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. टीम आणि किरण पाटील कडनं या सामन्यामध्ये काय अपेक्षा? भरपूर अपेक्षा आहे. त्यांनी या मॅच मध्ये पण तसं 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करा. तर प्रेक्षकांना नक्कीच रंगतदार सामने हाय वोल्टेज सामने पाहायला आवडत असतात, तर तशाच प्रकारचा हा सामना होईल का मी अपेक्षा करू शकतो? हो नक्कीच. तर तुझ्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. विशाल नक्कीच नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागला नाही, परंतु प्रथम फलंदाजी करायची आहे. बॅटिंग लाईन बघितली तर संजय स्पोर्ट सावध संघासाठी चांगली आहे, तर त्या संघासमोर किती धावांचा लक्ष आपण ठेवण्याचा प्रयत्न कराल? 25-30 पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. दैवत चांगली कामगिरी करतोय, तू स्वतः चांगली कामगिरी करतोय, परंतु त्यानंतर नवनाथ आणि साईनाथ कडनं काय अपेक्षा करतोस? त्यांच्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त स्कोर मारला पाहिजे त्यांनी. तर सेमी फायनलचा सामना काय दडपण आहे समोरच्या संघाचं? नाही काय नाही, फ्री माइंडेड गेलो मी. तर एक मोठी लढत बिग फाइट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो 100%. तर तुला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेकीचा कौल जातो या संजय स्पोर्ट सावध संघाच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रण केलेलं आहे जगन स्पोर्ट इताडे संघाला फलंदाजीसाठी. तर मी पंचांना विनंती करेल आपण सामने दरम्यान या ठिकाणी कासने गावातील शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे.
तसेच त्याचप्रमाणे अमने गावातील सन्माने रघुनाथजी केणे उत्कृष्ट क्रिकेटपटू क्रिकेटचे प्रेमी त्यांचं त्या ठिकाणी शुभ आगमन आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तर 2000 रुपयाचं पारितोषिक भगवान भोईर साहेबांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तो ये देखिए यहां पर व्हाट इज शॉट नो फिल्डर नो चांस एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रन. नीचे साई नीचे राजे अगर सचिन रमेश तेंदुलकर बनना है तो फिर चौके छक्के के साथ काफी सिंगल डबल भी चुराना होता है. देखिए आज भी सचिन रमेश तेंदुलकर अगर 34,357 रन बनाए हैं ऐसे नहीं कि उन्होंने चौके छक्के से बनाए हैं, ढेर सारे यहाँ पर सिंगल डबल भी बनाए हैं. और टीम का टोटल देखिए यहाँ से 5 रन, देखिए 51 रनों का टारगेट है. लेकिन पहला विकेट खोने के साथ कहते हैं ना इंसान अगर लंगड़ा हो जाता है तो ये मत सोचिए कि वो लड़ने का ताकत खो देता है, ऐसी कोई बात नहीं है. लड़ने का जोश जज्बा जुनून जब तक दिल पर हो वो किस हालत में उस मंजिल उस मुकाम तक पहुंचता. देखिए गेंद का लाइन थोड़ा सा खराब था, यहाँ पर गेंद के ऊपर ग्लास के यहाँ पर गेंद लॉन्ग लेग फाइन लेग के बीच से निकलता हुआ अंपायर का यहाँ पर बात करेंगे इशारा ना बाकी. और ये देखिए खूबसूरत चौका दरम्यान या ठिकाणी आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर किरवली गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गणेशजी बजागे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. नक्की त्यांचा सुद्धा आपण एक बिग शो पाहणार आहोत. भावेस्फोटक किरवली संघाचे सर्वे सर्वा 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये नक्की त्यांच्या माध्यमातून एक बिग शो पाहणार आहोत आपण. क्या बात है यहाँ पर देखिए मॅन ऑफ द मॅच. और ये देखिए फिर से इस बार ऊपर में दूसरा यहाँ पर खूबसूरत चौका यहाँ पर है. और लाजवाब बल्लेबाज यहाँ पर है वो दबाव को निकालते हुए उमेश के लिए जिन्होंने सफलता साबित हुए थे और उस गेंदबाज को ऐसे महंगे साबित करते हो डीजे. या ठिकाणी चिंचवलीचे शाखा प्रमुख सन्माननीय संदीप जी मोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संतोषजी काकडे साहेब मिस्टर मदन दत्तू जाधव आणि सन्माननीय सुभाष जाधव यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संदीप जी आपलं नक्की त्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. तो चलिए यहाँ पर बात करेंगे थाने रायगढ़ पर हम देखते हैं काफी टेनिस क्रिकेट से. लेकिन देखिए जब भी भिवंडी के सरजमी के पर हो तो पर ये देखिए यहाँ पर हर मैन ऑफ द मैच के लिए हम देख सकते हैं 12 यहाँ पर 12 प्राइज देखिए यहाँ पर और उसके साथ इनामों के बरसात जो वाली ट्रॉफी में हम देखा करते हैं काफी यहाँ पर प्राइज मिलता है एक मैन ऑफ द मैच के साथ. और ये देखिए अच्छी गेंद यहाँ से विकेट कीपर भी वो बीट्स और उसके साथ साथ यहाँ पर
शायद बल्ले का यहाँ पर लगता है अंदरूनी हिस्सा लिया और किस्मत भी कहते ना बहादुर के साथ है और दुष्कर के बल्ले से निकलता हुआ तीसरा यानी हैट्रिक चौका। तो चलिए हम बात करेंगे जय हनुमान राय टीम यहाँ पर देखिए इरादा बनाकर मैदान के ऊपर उतरे योगेश सर। देखिए पहला विकेट गिरने के साथ उसके बाद देखिए क्या बल्लेबाजी और इसे कहा जाता है कि टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक कर दो नहीं तो खुद को डिलीट कर दो। तो वही इरादा से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए तीन चौके की मदद से दुर्गे से यहाँ पर 12 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। हैट्रिक चौका, देखिए हैट्रिक चौका लगता हुआ यहाँ पर टीम का टोटल देखिए यहाँ पर 17 के ऊपर पहला ओवर का खेल समाप्त टीम का टोटल 17। तो चलिए यहाँ पर गेंदबाज तैयार यहाँ पर और ये देखिए जब तक गेंद वापस था तब तक दोनों बल्लेबाज दूसरा रन मुकम्मल करते हुए और दूसरा ओवर की बात करेंगे तो यहाँ से पहली गेंद के ऊपर और गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ से तो गेंदबाजी की बात करेंगे तो गेंदबाज महेंद्र यहाँ पर देखिए बात करेंगे ना दोनों टीम एक सपना लेकर मैदान के ऊपर उतरे हैं। आदित्य में हम देख सकते हैं निम्बोली टीम और उनके साथ हम देख सकते हैं जय हनुमान से राइट टीम है और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में गेंद एक पुटी से छेरे धन्यवाद डीजे मास्टर। देखिए छक्के के साथ यहां पर अख्तर टीम का टोटल को लेके पहुंचा दिया यहां से टीम का टोटल बात करेंगे 25 रन और अख्तर बता रहे हैं दोस्तों कि मिटता नहीं मैं किसी आग की तरह मिटता नहीं मैं किसी दाग की तरह हर वक्त जलता हूं अंगार की तरह और मेरा ही नाम अख्तर है मेरी बल्लेबाजी के अंदाज है 360 एवी डिब्लेयर्स की जरा और यहां पर देखिए 360 एवी डिब्लेयर्स जिनके पास वो ताकत थे एक ओवर में 25 रन लाने के और इस बार मिस टाइमिंग किस्मत की भी साथ में कहूंगा यहाँ पर पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं आया लेकिन जब तक गेंद वापस था तब तक दोनों बल्लेबाज दो रन मुकम्मल करते हुए तो अख्तर को कौन सा गेंदबाज यहाँ पर रुकेगा ये सवाल उठ रहा होगा यहाँ पर उस दर्शकों के दिल में और दोनों टीम चाहेंगे यहाँ ट्रॉफी को देखे बाद कौन टीम नहीं चाहेगा मैं ट्रॉफी तक पहुंचूं। चलिए अभी तक टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ पर 27 रनों के ऊपर अभी तक देखिए इनिंग्स का 9 गेंद हुआ है अभी भी आने वाला 9 गेंद बाकी है और देखिए मंजिल देखिए यहाँ पर 51 रनों का टारगेट से और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में गेंद फील्डर से यहाँ पर दूर देखते हैं पर अंपायर का फैसला था फ्लाइटेड 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए अख्तर का जलजला मैदान के ऊपर और टीम का टोटल देखिए पहुंच गया 33 रन। उभर की बात करेंगे तो यहाँ से गेंद 2 गेंद आने वाला 2 गेंद है यानी इस उभर के बाद बात करेंगे और 6 गेंद है यानी अभी भी आने वाला यहाँ से 8 गेंद बचा हुआ है 51 रनों के टारगेट है। अगर ये अख्तर को नहीं रोकते हैं तो फिर मुश्किल बन जाएगा क्योंकि जिस हिसाब से अख्तर बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर आने वाले समय के लिए और भी मुश्किल कठिन बन सकता है। गेंदबाज प्रशिक भार तैयार है और ये देखिए वाटर शॉट से यहाँ पर फिल्डर हैं गेंद के नीचे लेकिन बन गए इधर से का यानी अख्तर का गाड़ी चलता हुआ पम 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 4 रनों के लिए। चलिए अभी यहां से जीत और हार के बीच में बात करेंगे तो 7 गेंद और 14 रनों की जरूरत है। देखिए रनों और गेंदों के बीच में जो जमीन आसमान का फासला था और वो फासला दूर होते हुए क्योंकि जमीन आसमान हम देख सकते हैं साफ सुथरा लेकिन जमीन के अंदर देखिए वो बादल वो तूफान सा मैदान के ऊपर अख्तर की तूफान सा क्या ये तूफान यहाँ से थमेंगे क्या गेंदबाज यहाँ पर वापसी कर पाएंगे आने वाला 7 गेंद जीत की बात करेंगे तो यहाँ से 14 रनों की जरूरत है।
और ये देखिए उड़ाया गेंद को, हवा में गेंद, वाना 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 ग्रेट सिक्स। धन्यवाद धन्यवाद टीचर मास्टर। चलिए यहाँ पर अंपायर का इशारा आता हुआ पानी का मांग किया गया। देखिए कितनी अच्छी अंपायरिंग है उमेश केनी। देखिए इस मुकाबला को खेल रहे हैं जो हमारे अंपायर हैं और उसके साथ हम देख सकते हैं अपना। चलिए पानी लेकर चलिए सुशांत पटेल साहब और उनके साथ साथ हम देख सकते हैं यहाँ पर कृष्णा केनी साहब यहाँ पर अंपायरिंग के काम करते हुए। और देखिये छक्के के साथ टीम का टोटल दो ओवर का खेल समाप्त होने के साथ 43 रन और जीत की बात करेंगे तो 6 गेंद 8 रनों की जरूरत है। 6 गेंद 8 रनों की जरूरत है। इसी मुकाबला जिम्बाब्वे के मैदान के ऊपर खेला गया था। 2-3 साल पीछे जाकर देखिए जब जिम्बाब्वे का दौरा हुआ था हिंदुस्तान टीम है मैदान के ऊपर एमएस धोनी थे लेकिन जिम्बाब्वे के गेंदबाजों ने उनके लिए मुश्किल बनाए थे और वहां पर जिम्बाब्वे टीम मुकाबला जीता था। तो यहाँ पर वही इतिहास देखिए यहाँ पर उमेश ने 17 रन खर्च किया और यहाँ पर महेंद्र ने यहाँ पर 25 रन मैंने 26 रन खर्च किए हैं। और मैंने यही बात बताया कि जिस तरह के अख्तर बल्लेबाजी कर रहे थे कि एबी डिप्लेस जिनका नाम है ज्यादा मरतबा 25 रनों से ज्यादा रन लुटने वाले बल्लेबाज और अख्तर ने यहां पर बता दिया कि भाई मिटता नहीं मैं किसी दाग की तरह हर वक्त जलता हूं अंगार की तरह और मेरा ही नाम अख्तर से है और मेरी बल्लेबाजी की अंदाज है 360 एबी डिप्लेस की तरह। चलिए मैदान के अंदर देखिए पानी पानी अंडर फेशर इसे कहा जाता है योगेश्वर काली चुनरी काली जुल्फी यानी काली चुनरी काली जुल्फे काली रंग है कढ़ाई का पानी कम पी गुरु ये समय है तेरी लड़ाई का ठोक डीजे डीजे। हेलो तो चलते हैं पर गेंदबाजी की बात करेंगे। 6 गेंद जीत की बात करेंगे 8 रनों की जरूरत है। देखिए यहाँ से हम देख सकते हैं हमारे संतोष काकड़े सब भी खुश हैं मदन यादव सब भी खुश हैं क्योंकि उमेश सर का एक सपना था उन्होंने बताया कि चलिए हमारे टूर्नामेंट में क्योंकि आज भी बात करेंगे औरंग परिषद में नाइट मुकाबला है जहाँ जाना है काफी दूर है और कल टाइगर के नाइट के और मैं तारीफ करना चाहूंगा जो हमारे साथ में यहाँ पर कॉमेंटेटर मिले अजय घरत सर हो सूरज पाटिल सर योगेश पाटिल सर क्योंकि वो भी हमें ज्यादा से ज्यादा यहाँ पर मौका दे रहे हैं तय दिल से उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो चलेंगे मुकाबला की तरफ आने वाला 6 गेंद जीत की बात करेंगे 8 रनों की जरूरत है। यहाँ से गेंदबाज को काफी पसीना बहाना होगा। अजय सर कहते हैं ना पानी से नहाने से आप लिबास बदल सकते हो लेकिन पसीना से नहाने से आप इतिहास बदल सकते हो। क्या यहाँ पर इतिहास बदल पाएंगे वो गेंदबाज 6 गेंद 8 रन लेकिन जब तक मैदान के अंदर अख्तर का जल जला है तब तक यहाँ पर गेंदबाज के लिए ये रास्ता इतना आसान नहीं होगा ये सफर इतना आसान नहीं होगा। लेकिन कहती ना दोस्तों जो कांटों को अपने हाथों में उठा लेते हैं फूल भी उसको नसीब होती है। क्या ये मुश्किल हालात है जो कांटों बने हैं यहाँ पर पूरी तरह से बल्लेबाज अख्तर और उनका साथ लिभाते हुए यहाँ पर दुर्गेश और देखिए दुर्गेश का बाहरी किनारा लेग क्या करीबी मामला ये मेरी सबसे डायरेक्ट हिट होना चाहिए था। अगर यहाँ बल्लेबाज रनआउट होते तो फिर 2015 के हम वर्ल्ड कप पे चले जाते जहां एबी डिप्लेस रनआउट हुए थे मोहित शर्मा के डायरेक्ट थ्रो से लॉन्ग ऑफ सीमा रेखा से थे और उसके बाद साउथ अफ्रीका टीम पूरी तरह से उस मुकाबला को हार झेलना पड़ा था। कहते हैं ना साउथ अफ्रीका टीम और एक कुकर हमेशा वो पेसर में उनका घंटी बजता है इसलिए चौकर टीम माना जाता है। तो यहाँ से देखिए 7 रनों की जरूरत है आने वाली यहाँ से 5 गेंद के ऊपर ऐसी कोई बात नहीं यहाँ पर 5 रन यहाँ पर 5 गेंद है 7 रन है लेकिन 1-2 डॉट गेंद करना होगा। अटैकिंग फील्डिंग थोड़ा सा लगता हुआ हम देख सकते हैं शॉर्ट कवर लिया गया यहाँ पर शॉर्ट पॉइंट लिया गया और सेकंड स्लिप रखा गया और शॉर्ट लेग को थोड़ा सा डीप रखा गया और सीमा रेखा पर बात करेंगे तो लॉन्ग ऑन मीडियम गेट्स लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर। और देखिए फुल लेन का गेंद जब तक आता पहला रन तो आसानी के साथ लेंगे क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे बिल्कुल दूसरे से काफी दूर है मुकाबला में धीरे धीरे देखिए मजा आता हुआ क्योंकि यहां से समीकरण बदलता हुआ 4 गेंद जीत की बात करेंगे तो यहां से तो 4 गेंद देखिए अभी भी बात करेंगे 6 रनों की जरूरत है 4 गेंद के अभी भी 6 रनों की जरूरत है और मुकाबला धीरे धीरे देखिए कसपा कस जा रहा है। अगर एक डॉट गेंद निकलेगा तो यहाँ से अजय सर ये विकेट का बराबर ही माना जाएगा क्योंकि यहाँ से देखिए समीकरण की बात करूंगा तो ज्यादा नजदीकी नहीं है और इतना भी दूर नहीं है 4 गेंद 6 रन दुर्गेश ऑन द स्ट्राइक है। और देखिए गेंद को उठा करके लिए हवा में गेंद और ये देखिए कितनी बड़ी गलती ये तो बहुत बड़ी गलती मैं कहूंगा कहती ना शेर के पूछ पे अगर पैर मारोगे तो वो पप्पी नहीं देगा सीधा झप्पी देगा तो आपने ये गलती कर रहे हो तो यहां पर ट्रॉफी चुभने का मौका आप गवा रहे हो।
और ये देखिए यहाँ पर थोड़ी सी निराश होंगे, कहीं ना कहीं निम्बुली टीम के दर्शक थोड़ी सी उनके चेहरे पे मायूसी होगी, क्योंकि ये कैच नहीं था, मैं कहूंगा ये मैच था, क्योंकि अगर ये कैच होता तो फिर समीकरण 3-6 रहता, लेकिन यहां देखिए समीकरण बदलता हुआ, आने वाली 3 गेंद जीत की बात करेंगे तो 4 रनों की जरूरत है। अभी भी मुकाबले में कुछ कहानी बची हुई है, ऐसा नहीं मुकाबला जब तक आखिरी गेंद नहीं जाता, कहते ना हमारी कॉमेंट्री से कभी खेल नहीं समाप्त होता जब तक मुकाबला की आखिरी गेंद नहीं फेंका जाता, आखिरी गेंद तक इस मुकाबला में। लेकिन दुर्गेश देखते हैं यहाँ पर 2 रन लिए हैं, एक लेफ्ट आर्म के बल्लेबाज हैं, थोड़ा दिक्कत बन रहा है गेंदबाज को। चलिए मुकाबला थोड़ा सा स्पीड अप कीजिए, नहीं वक्त भी ले सकते हैं, आयोजन करता हूँ की तरफ से, क्योंकि समय काफी बचा हुआ है तो यहाँ पर वक्त ले सकते हैं, लेकिन वक्त ज्यादा लेंगे तो यहाँ से गेंदबाज को ज्यादा फायदेमंद साबित हो सकता है। और ये देखिए ये मुश्किल बनेगा, ये डॉट गेंद नहीं था, जैसे कहते हैं ना सरदार से दोस्ती करो तो दिमाग को खतरा, दिमाग को खतरा, दिमाग को खतरा, दिमाग को खतरा, तो ये डॉट गेंद से दोस्ती आपके टीम को बनेगी वहां से खतरा, क्योंकि आने वाला 2 गेंद है, अभी भी जीत की बात करेंगे तो यहां से 4 रनों की जरूरत है। क्या कमाल का मुकाबला, देखिए दोस्तों क्या किसी ने सोचा था मुकाबला ऐसा बन जाएगा, और ग्रुप पानी में आग लगेगा, पत्थर पिघल जाएगा, आने वाला 2 गेंद है, अभी भी 4 रन है, जिस तरह की दुर्गेश के ऊपर यहां पर हमला हो रहा है, क्या आने वाली गेंद के ऊपर दुर्गेश यहां पर अपना स्ट्राइक देना चाहेंगे सेठ बल्लेबाज अख्तर के लिए, क्या दुर्गेश इस मुकाबले को खात्मा करना चाहेंगे, या जो गेंदबाज ने उम्मीद जताई है क्या उस उम्मीद के ऊपर खड़े उतर पाएंगे। मुकाबला में देखिए यहां पर सनसनी आता हुआ और मैदान की तरफ पूरी तरह से चिंगारी लगता हुआ, और ये देखिए इस बार ऑन द स्ट्राइक तो मिलेगा बल्लेबाज, बल्लेबाज अख्तर देखिए ऑन द स्ट्राइक है, लेकिन अंतिम गेंद जीत की बात करेंगे 3 रनों का जरूरत है। क्या मुकाबला बन रहा है मैदान के अंदर, देखिए दिल दहला देने वाला मुकाबला, भूख मिटा देने वाला मुकाबला, पैसा असल मुकाबला, 1 गेंद 3 रन और कंपल्सरी चेसिंग, और मैदान के अंदर देखिए बल्लेबाज कौन है, अख्तर जो एक सेट बल्लेबाज है, 360 एवी डिविलियर्स जिनके नाम हम जोड़ चुके हैं अभी तक, लेकिन क्या अख्तर वो इतिहास रचा पाएंगे इस मैदान के ऊपर, क्योंकि अभी भी आने वाला 1 गेंद 3 रन कंपल्सरी चेसिंग, 51 रनों का टारगेट्स है, और इसे कहा जाता है दोस्तों आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है, आप जितनी भी बड़ी से बड़ी टारगेट बना लो ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का है। क्या आखिरी गेंद के ऊपर एकाक चौका एकाक छक्का, या कुछ खराब फील्डिंग है, या आखिरी गेंद अच्छी गेंद के साथ यहाँ पर जीत का जश्न मनाने का निम्बुली टीम का दर्शक को मौका देंगे। गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर गेंदबाज कृष्णा देखिए बड़ी नाम है, यानी कुंडी मत खटखटाना सरनाटा है जमाना, कुंडी मत खटखटाना सरनाटा है जमाना, हो सके तो डायरेक्ट चौका या छक्का लगाना, फिर मुकाबला जीत 3 रन कंपल्सरी चेसिंग 3 रन। चलिए चलिए यहां पर आवाज एज भी होगा तो मुकाबला नहीं जीत सकते यहां से, गेंदबाज फिर से एक बार तैयार, अब ये देखिए उड़ाया AK-47 धन्यवाद धन्यवाद। देखिए अख्तर ने बता दिया भाई मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह, और मेरा ही नाम अख्तर है और मेरी